समीर आणि जयश्री आज बागेत गेले होते आसपासच्या झाडाचे निरीक्षण करत असताना त्याला आजूबाजूला वेगवेगळे कोण दिसले समीर म्हणाला तुला कोण म्हणजे काय हे माहितीये ते आपण कात्री घड्याळ हाताची बोटं आणि अशा अनेक ठिकाणी पाहतो जयश्रीनी कपाळाला आठ्या घातल्या आणि ती म्हणाली आता त्याच इथे काय समीर म्हणाला जर आपण आजूबाजूला नीट पाहिलं तर आपल्याला अनेक भौगोलिक आकार पाहायला मिळतात जयश्री चल आपण बागेत कुठे कुठे आणि कसे कसे कोण का ते पाहू जयश्रीने लगेच त्याला दुजोरा दिला आणि ती म्हणाली चल चल समीर लवकर चल मी वही घेऊन येते आणि बागेत दिसणाऱ्या कोणांचे चित्र काढते त्यानंतर दोघेही बागेत गेले बागेत शिरतानाच डाव्या बाजूला आंब्याचे मोठेच्या मोठे झाड होते आणि उजव्या बाजूला चाफ्याचे थोडे मोठे झालेले झुडूप होते जयश्रीने त्या झुडपाकडे पाहिले आणि तिने विचार केला की याच्या फांद्या अशा प्रकारे आहेत की सगळ्या बाजूने हे झुडूप टुमदारपणे उभे समीर म्हणाला जयश्री त्या झुडपाच्या फांद्या फुटताना त्या खोडाला त्या जिथे फुटल्या आहेत त्यामधला कोण बघ सर्व फांद्या विशिष्ट कोणामध्ये सर्व बाजूला पसरलेल्या आहेत त्यामुळे झाड स्वतःचा तोल सांभाळून उभे राहू शकते यावर जयश्री म्हणाली एक विचारू का या मोठ्या आंब्याच्या झाडाला केवढी पान आहेत बघ ती एकमेकांशी सूर्यप्रकाश हवा म्हणून भांडत का नाही आणि तेवढी पानं असून सुद्धा प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश कसा काय मिळतो समीर म्हणाला आंब्याची एक लहानशी फांदी बघ प्रत्येक छोट्या फांदीला पाच पान आहेत आणि ती पंखासारखी पसरली आहेत पण त्या प्रत्येक पानामध्ये वेगवेगळा कोण आहे ज्यामुळे एकावरती एक पान येऊन सूर्यप्रकाश अडत नाही आणि या कोणांच्या जादूमुळे एवढ्या सगळ्या पानांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि ती एकमेकांशी अजिबात भांडत नाही यावर जयश्री म्हणाली अरे वा खरंच की हे माझ्या कधी लक्षातच आलं नव्हतं जयश्रीला एक नवीनच गुपित सापडल्याचा आनंद झाला आणि ती आपली वही आणि पेन्सिल घेऊन प्रत्येक झाडांमध्ये दिसणाऱ्या वेगवेगळ्या कोणाचं चित्र काढून त्याची नोंद करू लागली ज्यामुळे तिला स्वतःला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली आता तुम्ही जेव्हा पुढच्या वेळेस बागेत जाल तेव्हा बारकाईने बघा ना झाडाकडे सुद्धा खूप गमती दिसतील आता तुमच्या लक्षात आलेच असेल की या कोणांमुळे झाडाला कितीतरी उपयोग झालेला आहे आपण आता विचार करू की रोजच्या आपल्या व्यवहारात आपण कोन कुठे कुठे बघतो घड्याळ्याच्या काट्यात जिन्याच्या पायऱ्यांमध्ये खोलीच्या कोपऱ्यामध्ये टेबलाच्या आणि रुमालाच्या कडांना पंख्याच्या पात्यांमध्ये कात्रीच्या दोन पात्यांमध्ये असे विविध ठिकाणचे कोण आपल्या परिचयाचे आहेत आता भूमितीच्या दृष्टिकोनातून त्याचे स्पष्टीकरण देऊया का यापूर्वी आपण भूमितीमध्ये एक किरण म्हणजे काय ते पाहिलंय आरंभ बिंदूपासून एका दिशेला अमर्यादपणे वाढत जाणाऱ्या रेषेला किरण असे म्हणतात जेव्हा दोन किरणांना एक सामायिक आरंभ बिंदू किंवा अंतबिंदू असतात त्या बिंदूंना आपण शिरोबिंदू म्हणतो या दोन किरणांमध्ये कोण तयार होतो दोन किरण जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यातील सामायिक बिंदूमुळे ते, बिंदू ते एकमेकांना जोडले जातात त्यावेळेला त्या दोन किरणांमध्ये कोण तयार होतो किरण ओ ए आणि किरण ओ बी यांच्यामधील ओ या सामायिक बिंदूमुळे कोण ए ओ बी तयार झाला कोणांचे विविध प्रकार आता पाहूया कोणांचे प्रकार एक काटकोन दोन किरण परस्परांना मिळतात तेव्हा त्यांच्या आरंभ बिंदूशी नव्वद अंशाचा कोण तयार होतो तेव्हा त्याला काटकोन असं म्हणतात जिन्याचा कोपरा रुमालाचा कोपरा काटकोन असतो घड्याळ्यामध्ये नऊ वाजले की घड्याळ्याच्या काट्यांमध्ये काटकोन तयार होतो दोन लघुकोन जेव्हा या दोन किरणांमध्ये नव्वद अंशापेक्षा कमी मापाचा कोण तयार होतो तेव्हा त्याला लघुकोन असं म्हणतात तीन विशाल कोन जेव्हा या दोन किरणांमध्ये नव्वद अंशापेक्षा जास्त मापाचा कोण तयार होतो तेव्हा त्याला विशाल कोण असं म्हणतात कोणाचे भाग कोणाचे एकूण तीन भाग असतात एक कोणाचा अंतर्भाग दोन कोणाचा बाह्य भाग आणि तीन कोण किरणांचा विस्तार हा अमर्याद असतो कारण किरण हे असीम असतात म्हणून किरणांची लांबी वाढली की कोणाचा अंतर्भाग देखील अमर्यादपणे वाढतो दोन कोणांचा तुलनात्मक संबंध जेव्हा दोन कोणांचा आपण एकत्रित विचार करतो तेव्हा त्यांच्या मापांचा विचार करणं क्रमप्राप्त आहे त्यामुळे दोन कोणांच्या संदर्भातील व्याख्यांचा आपण विचार करू एक कोटी कोण जेव्हा दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते तेव्हा त्यांना परस्परांचे कोटी कोण असं म्हणतात उदाहरणार्थ एका कोणाचे माप जर तेहतीस अंश असेल तर त्याच्या कोटी कोणाचे माप सत्तावन्न अंश असेल झाडाच्या फांद्यांमध्ये तुम्हाला कोटी कोण दिसतात का त्यातील कोण कोण मापकाने मोजून आपण कोटी कोणांच्या जोड्या शोधूया का दोन पूरक कोण जेव्हा या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते तेव्हा त्यांना परस्परांचे पूरक कोण असे म्हणतात उदाहरणार्थ एका कोणाचे माप जर पन्नास अंश असेल तर त्याच्या पूरक कोणाचे माप एकशे पन्नास अंश असेल दोन कोणांमध्ये सामायिक भुजा असताना परस्पर संबंध एक संलग्न कोण संलग्न कोण म्हणजे दोन कोण ज्यामध्ये एक सामायिक शिरोबिंदू दोन सामायिक भुजा तीन प्रत्येक कोणाचा विभिन्न अंतर्भाग वरील सर्व बाबी पूर्ण करणाऱ्या कोणांच्या प्रकाराला संलग्न कोण असं म्हणतात दोन रेशीय जोडीतील कोण रेशीय जोडीतील कोण म्हणजे दोन कोण ज्यामध्ये एक सामायिक शिरोबिंदू दोन सामायिक भुजा तीन प्रत्येक कोणाचा विभिन्न अंतर्भाग चार असामायिक भुजा परस्परांचे विरुद्ध किरण जेव्हा दोन किरणांचा बिंदू एक असतो आणि त्याची एक सरळ रेष तयार होते त्यांना विरुद्ध किरण म्हणतात वरील सर्व बाबी पूर्ण करणाऱ्या कोणांच्या प्रकाराला रेषीय जोडीतील कोण असं म्हणतात त्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणजेच ते परस्परांचे पूरक कोण असतात वरील फोटोमध्ये दिसणारे संलग्न कोण कोटी कोण रेषीय जोडीतील कोण बघितले का असे तुमच्या परिसरातील झाडांमध्ये पहा आणि कोण मापक वापरून मोजा देखील दोन कोणांमध्ये सामायिक शिरोबिंदू असताना परस्पर संबंध तीन विरुद्ध कोण जेव्हा दोन सरळ रेषा एका बिंदूला छेदतात तेव्हा चार कोण तयार होतात डीओबी कोणाचा विचार केला तर ओ सी हा ओडीचा विरुद्ध किरण आहे आणि ओ ए हा ओबीचा विरुद्ध किरण आहे सी ओ ए कोण डीओबीचा अनुलंब विरुद्ध कोण असे म्हटले जाते त्याचप्रमाणे ए आणि बीओसी सी अनुलंब विरुद्ध कोण आहेत परस्परांचे विरुद्ध कोण असण्यासाठी पुढील बाबी असणे आवश्यक आहे एक सामायिक शिरोबिंदू दोन असामायिक भुजा तीन प्रत्येक कोणाचा विभिन्न अंतर्भाग चार कोणांच्या दोन जोड्या वरील सर्व बाबी पूर्ण करणाऱ्या कोणांच्या प्रकाराला विरुद्ध कोण असं म्हणतात परस्पर विरुद्ध असणारे कोण एकरूप असतात